पैठण तालुक्यातील बिळकी येथे 7व्या जागतिक योग दिनाच्या पूर्वसंध्येला युवांश फाउंडेशन आणि द हेल्थ कर्मा यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिर रविवारी सकाळी उत्साहात संपन्न झाले. यावेळी DMIC परिसरात शिबिरासाठी बिळकीकरांनी कोरोना नियमांचे पालन करत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. आजच्या शिबिरात योग्य प्रात्यक्षिक सुप्रिया जाधव यांनी शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी निवडक आसने, प्राणायाम आदी योगाच्या विविध प्रकारांची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की योगामुळे शरीरातील अवयवांची कार्यक्षमता वाढून रक्तदाब, मधुमेह, हृदयाचा आघात कमी करता येतात. त्यामुळे जगभरात योगाचा गेल्या 2 दशकात मोठ्या जोमाने प्रसार झाला आहे, त्यामुळेच त्याला जगमान्यता मिळाली आहे. योग हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला तर अनेक आजार दूर ठेवता येतात. त्यामुळे आपण दररोज घरच्या घरी योगा केला पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी द हेल्थ कर्माच्या प्रियंका जाधव, वैभव महाजन तसेच युवांश फाउंडेशनचे किशोर चाटुपळे, आनंद सातरकर, शुभम शेळके, मनोहर इनामे, योगेश छबिलवाड, शुभम चव्हाण, वैभव दौंडे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेत. विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असणाऱ्या युवांश फाउंडेशनने आतापर्यंत बिळकींसह परिसरात महत्त्वाचे सामाजिक कार्यक्रम आयोजित केले आहे. रवींद्र गायकवाड, MCN News, बिळकीन.